नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण विभाज्य मल्टीपल याबद्दल शिकलो. या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. आज मीनूचे काका परदेशातून आले आहेत. मीनू आणि तिच्या मित्रांकरिता त्यांनी परदेशातून विविध प्रकारच्या टॉफीज आणल्या आहेत. मीनू विचार करीत आहे, 3, 4, 5 किंवा 7 चे गट वापरून टॉफीचे विभाज्य समान भागात करेल की कोणतीही टॉफी शिल्लक राहणार नाही. प्रथम मीनूने तिच्या काकांनी आणलेल्या अननस टॉफीचे एक पाकिट उघडले. त्यात 49 टॉफीज आहेत. आता मीनू विचार करीत आहे की 3, 4, 5 किंवा 7 चा कोणता गट वापरावा जेणेकरून सर्व टॉफीज ते समान वितरण होईल. प्रथम या टॉफीज ते 3 गटामध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करा आणि तेथे काही टॉफी शिल्लक आहेत का ते पाहू. आपण हे सहजपणे कसे करू शकतो? अगदी बरोबर, आपल्याला 49 ला 3 ने भाग जाऊ शकतो का हेच पाहायचे आहे. आपण असं करू शकतो का? नाही, आपण 49 ला 3 नी भागू शकत नाही. म्हणून 49 टॉफीचे वितरण करण्यासाठी मीनू 3 गट वापरू शकत नाही. आणि मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये शिकलेले विभाज्य मल्टीपल तुम्हाला आठवतात का? कारण आपण 49 ला 3 ने भागू शकत नाही, म्हणून आपण म्हणू शकतो की 49 हा 3 चा विभाज्य नाही. याचा अर्थ की मीनूला 49 टॉफीज वाटायला कोणत्या गटाचा उपयोग करावा लागेल हे माहिती करून घ्यायला आपल्याला हे शोधावे लागेल की 49 ही संख्या 3, 4, 5 आणि 7 ह्यापैकी कोणत्या संख्येची विभाज्य आहे. तुम्ही हवं तर व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. 49 ह्यापैकी कोणत्या संख्येचे विभाज्य आहे हे शोधण्यासाठी आपल्याला हे बघावे लागेल की तिला कोणत्या संख्येने भाग जातो. जर आपण 3, 4, 5 आणि 7 चे पाढे बघितले तर आपल्याला हे लक्षात येईल की 49 ही संख्या फक्त 7 च्या पाढ्यात येते. म्हणून आपण असे म्हणू शकतो की 49 ही संख्या 7 ची विभाज्य मल्टीपल आहे. मीनूने झटकन 7-7 टॉफीजचा एक गट तयार केला आणि 7 बॉक्सेस मध्ये 49 टॉफीज भरल्या. आता मीनूने तिच्या काकांनी आणलेल्या चॉकलेट टॉफीजचे पाकिट उघडले. या पाकिटामध्ये तिला 75 टॉफीज मिळाल्या. आता तुम्ही हे सांगू शकता का की या 75 टॉफीजना आपण 3, 4, 5 आणि 7 यापैकी कोणत्या गटाचा वापर करू शकते? तुम्ही हवं तर व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. मुलांनो, तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलंय. आपण 75 चे 5 भाग करू शकतो. दुसऱ्या शब्दात 75 ही संख्या 5 ची विभाज्य मल्टीपल आहे. म्हणून मीनू 5 टॉफीजचा एक गट तयार करून तिच्या मित्रांमध्ये समान प्रमाणात वाटू शकेल. आपल्या उत्तराच्या मदतीनं मीनूने 5-5 चॉकलेट टॉफीजचे 15 गट केले आणि 15 बॉक्सेस भरले. अखेर मीनूने सगळ्या टॉफीज डब्यांमध्ये भरल्या आणि आता या सगळ्या डब्यांना एका मोठ्या पिशवीत भरून तिच्या मित्रांना वाटायला चालली आहे.
मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण मनोरंजक उदाहरणाद्वारे विभाज्य मल्टीपल याबद्दल अधिक शिकलो. पुढील व्हिडिओ मध्ये आपण या संबंधित काही मनोरंजक धारणा पाहूया.